या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। रिक्षाच्या भाड्यावरून एका रिक्षा चालकास तिघांनी मिळून तलवारीनं व रॉडनं मारहाण केल्याप्रकरणी जखमी अवस्थेत रिक्षा चालकास सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। ही घटना दिनांक 18 ऑक्टोबर रोजी होटगी गाव येथे घडली आहे। मयूर सौरप्पा गायकवाड वय वर्ष 23 असं जखमी झालेल्या रिक्षा चालकाचं नाव आहे। होटगी गाव येथे झोपडपट्टी येथे रिक्षाच्या भांडणावरून रिक्षा चालकास लक्ष्मण गायकवाड, रोहित गायकवाड, ऋतिक गायकवाड, कुमार जाधव व रोहित जाधव या सर्वांनी मिळून मयूर सौरप्पा गायकवाड यास तलवारीनं व रॉडनं मारहाण केल्यानं जखमी अवस्थेत उपचारासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी वडील सौरप्पा गायकवाड यांनी दाखल केलंय। या घटनेची नोंद सिव्हिल चौक पोलीस चौकी येथे झाली आहे। माझं नाव विनोद सौरप्पा गायकवाड, होडी गावात राहतो। माझं भाऊचं नाव मयूर सौरप्पा गायकवाड। रिक्षा चालवतो आम्ही दोघं भाऊ लोक, आसरा होडगी स्टेशन ते आसरा चौक पर्यंत। की माझ्या भावाला काल रात्री 8:00-9:00 सुमारात ऋतिक गायकवाड, रोहित जाधव, रोहित गायकवाड, अजून लक्ष्मण गायकवाड यांनी मिळून तलवारीने, कोयत्याने, हॉकीने, रॉडने मारलेत। होटगी स्टेशनवर 6 वाजता बसवा गाडी आली होती। त्या टायमेला माझा भाऊ बोलला की तू सोलापूरची सीटं अजून होटगीची सीटं घेऊन जा, मी गाडी नंतर न भरतो। त्यांनी म्हटलं नाही, मी सोलापूरची सीटं घेऊन जातो, तू होटगीची भरून जा। मग त्यांच्यावर थोडं वादावाद झालं। वादावाद झाल्यावर मग आमचा भाऊ काय बोलला, तुला कुठले भरायचा भर नाही तर सोड म्हणला। नंतर आमचा भाऊ होडगीची सीटं घेऊन आला, तर त्याच्या गाडी भरली नाही, 4 सीटं असल्यावर त्याने काय केला, पुढून माझ्या भावाला थांबवून काय म्हणला त्याने, तुला बघ तू सीटं देतो का मार खातो, बोलला पहिली गोष्ट। नंतर न म्हणला तुला का मस्ती आली का, तुला बघायचं का, तुला दाखवतो एक दिवशी माझ्या तावडीत भेट, असं तसं बोलला। बोलून आमचा भाऊ घरी आला, रिक्षा लावला, मग जेवण करत होता, जेवण करून दुकानाकडे जाऊन बसला होता। बसल्यावर त्याला येऊन 4 ते 5 जणांनी मिळून विचारले, तुला का मस्ती आलंय का, तुला काय, तुला बघायचं आहे का, तुला कापतो तोडतो, असं बोलत होते। बोलताना मग माझा भाऊ मला कॉल केला, मग मी बघितलो, गेल्यावर त्यांना सांगत होतो की समजून जाऊ, सोडा, आपल्या आपल्यामध्ये काय भांडणं करतो। त्यांनी म्हणले तुला बी बघचं आहे का, असं तसं बोलल्यावर त्यांच्या घरातल्या अजून बायका बिका आल्यावर नंतर आम्ही दोघं भाऊ होता, मी पळत गेलो घरी गेल्यावर आमची मम्मी अजून वडिलाला बोलत होतो। बोलवताना तेवढंपर्यंत तिने आमचा भाऊ एकटा होता म्हणून तिने ऋतिक गायकवाड अजून लक्ष्मण गायकवाड, रोहित जाधव, रोहित गायकवाड 4 जणांनी मिळून माझ्या भावाला एकटा बघून मारहाण केले। तलवारने ऋतिक गायकवाड मारला, पाठीवर रॉडने लक्ष्मण मारला, नंतर यांनी दोघं मिळून एकटा हॉकीने मला मारला, नंतर रोहित गायकवाड बघा त्यांनी दगडे फिरकत होता, त्याच्यामध्ये भावाला लागलं दगड, मला बी लागलं। तेवढंपर्यंत मम्मी बी त्याने आल्यावर माझा भाऊ चक्करून पडला, त्यांना का वाटलं नाही मेलाच, तलवारने डोक्याला मारलंय, 5 ते 6 टाक्या पडले त्याला। मग त्यांनी चक्करून पडला बघा, मग मम्मी आवाज तिथं केली, माझा पोरगा मेला ओरडत होती वहिनी अजून मम्मी, तो नंतर त्यांना काय वाटलं की यांनी मेला म्हणून त्यांनी पळून गेल्यावर नंतर अजून एकदा 2-3 दगडं अजून ते रोहित जाधव उरूप छोट्या त्यांनी दगडा भिरकत मारत होता। तेवढ्यापर्यंत आम्ही माझा मित्र रिक्षा घेऊन आम्ही इथं शिवला घेऊन आलो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।